बाल्दी वरून काढली त्याने. काढ काढ तू काढ वरती हात लाव ना बाल्दी वर ना. अरे लागल तोंडाला लागेल ना. मग तुझी पॉवरफुल शक्ती बघितली आम्ही. आता पॉवरफुल शक्ती संपली. माय लाईफ माय फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. कोल्हापूरला आलेली आहे आणि कोल्हापूरला आली असताना 7-12 व्हिजिट करणारे असं होणारच नाही. तर मी पुन्हा एकदा 7-12 आलेली आहे आणि पुन्हा एकदा 7-12 शूटिंग करत आहे आणि 7-12 येऊन पुन्हा एकदा इकडची चव चाकणार आहे. कारण लास्ट टाईम जेव्हा आली होती तेव्हाच मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 7-12 मी नक्की पुन्हा येईल, कारण ती चव अजूनही माझ्या तोंडात रेंगाळ आहे. तर या वेळेला मी माझ्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन 7-12 आलेली आहे. तर जे वातावरण आहे ते अतिसुंदर म्हणजे अतिसुंदर आहे. पावसाळी वातावरण आहे, ऊन जरा सुद्धा नाही आहे आणि त्यामुळे खूप प्रसन्न वाटत आहे. आणि नवरात्रीचे उपवास संपलेले आहेत. लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी असंच सांगितलं होतं की मार्गशीर्षचे उपवास संपलेले आहेत आणि उपवास सोडण्यासाठी म्हणजे उपवास सोडण्यासाठी याचा अर्थ असा काही जणांनी घेतला की मी माझे उपवास संपले आणि त्या नॉनव्हेजच्या थालीवरती मी उपवास सोडत आहे, तर असं नाही. व्हेजवरतीच मी उपवास सोडला होता, पण व्हेज इतक्या म्हणजे महिन्या नंतरला आम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात करणार होतो. तर तसंच आता नवरात्रीचे उपवास संपलेले आहेत. उपवास संपल्यानंतर आज त्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी पुन्हा एकदा 7-12 आलेलो आहोत. तर बघूया तीच चव आता आपल्याला मिळते आहे का. आणि जर तुम्ही आधीचा व्हिडिओ माझा पाहिला नसेल त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलेलं आहे, तर तसंच प्रेम तुम्ही या सुद्धा व्हिडिओला द्या आणि द्याल ही मला खात्री आहे. तर चला बघूया की आता काय काय ऑर्डर करतोय आणि प्राइसमध्ये काही फरक पडलेला आहे का, चवीमध्ये काही फरक पडलेला आहे का. इकडचं जे वातावरण आहे किंवा इकडे जे आपण झोपडी बघितलेली विहीर बघितली होती तर सर्व काही आपल्याला ते सेमच दिसत आहे. बाकी असे मोठे असे चेंजेस मला इथे काहीच दिसत नाहीये. आणि एक शेणाचा एक सुवास असतो मला तर खूप आवडतो, म्हणजे तिथे शहरातल्या लोकांना तो एक सुवासच बोला तर अतिसुंदर वाटत असतो. तर तसा एक मस्त सुवास येत आहे आणि वातावरण एकदम प्रसन्न आहे. आणि भूक लागलेली आहे, 3 वाजलेले आहे, 4 वाजेपर्यंत दुपारी यांचा टायमिंग आहे. तर आता जातो, प्रत्येक जण इथे आता उभे राहिले आहेत आणि डिस्कस करताय की आता कोणकोण कोणती कोणती थाली मागवणार आहे. तर मेनू पण बघूया. आणि थोडंसं ऊन आलंय आणि हे ऊन सुद्धा खूप सुंदर वाटतंय. तर चला बघूया काय काय ऑर्डर करतंय कोणकोण. हा आहे हॉटेल 7-12 मेनू आणि त्याच्यामध्ये काहीही चेंजेस नाहीये. हा 7-12 उतारा तसेच तसाच तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही माझ्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल. तर आता ह्याच्यामध्ये आम्ही काय काय ऑर्डर करतोय तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पहिलं डिस्कस करतात की प्रत्येकाने काय काय मागवायचं आहे ते. तर इथे सगळ्यांनाच मटणावरतीच ताव मारायचा आणि सगळ्यांना स्पेशल थालीच खायचे. तर इथे जे आहे ना 7-12 स्पेशल थाली ही सगळी मागवते, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ना काळं मटण, खरडा मटण, काळा रस्सा, पिवळा रस्सा, भाकरी, भात हे सगळं एकत्रच मिळणार आहे. त्यामुळे सगळेजण स्पेशल मटण थाली मागवणार आहे आणि फक्त विभूती आहे ती स्पेशल चिकन थाली मागवणार आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, मटणाचे इथे चिकन असणार. तर काळं चिकन, खरडा चिकन, काळा रस्सा, पिवळा रस्सा, भाकरी आणि कांदा लिंबू भात. तर चला आता खूप खरंच जोराची अशी भूक लागलेली आहे तर ऑर्डर करूया आणि किती वेळामध्ये जेवण येते ते बघूया. आपण लास्ट टाईम आलो होतो ना तर त्यावेळेला साईडला इथे ऑर्डर्स वगैरे घेत होते. तर या टायमाला ते चेंज करून फक्त ऑर्डर्स इथे आपली जी झोपडी होती ना आधी तर इथे आता ऑर्डर्स घेत आहेत. अळणी आहे ना. काळं मटण आहे आणि खरडा मटण आहे, त्यानंतर अळणी आहे आणि अजून रस्सा येणार आहे. भाकरी कोणती सांगा? बाजरी. मला बाजरी. मला ज्वारी द्या.
मला तोडून नका देऊ हा, मला अखिल द्या. आणि इथे इथे सुद्धा भाकरी द्यायला आलेले आहेत. आपल्याला ज्वारी आणि बाजरी अशा दोन ऑप्शन्स आहेत. आपल्याला चुरून हवी असेल तर अशी तोडून सुद्धा देत आहेत. अक्की हवी असेल तर अक्की, अशी काही कंपल्शन वगैरे नाहीये. एक एक खाणार आहे त्यानंतर ही घेते. सर्वांचं वाढून झालेलं आहे. भात आपल्याला नंतरला येणार आहे. तर चव तर आपण आधी सुद्धा ह्याची चाकली होती आणि आवडली होती. तर पुन्हा एकदा आपण इथे चवीसाठी म्हणजे ती चव आवडल्यानंतर पुन्हा एकदा व्हिजिट आपण द्यायला आलेलो आहोत इथे. तर बघूया काय चवीमध्ये फरक आहे का, झणझणीत आहे तिकट आहे का. मस्त विभूतीने स्पेशल 7-12 चिकन थाली घेतली आहे. चिकन मटन टेस्ट करा. दोघांचे जे मसाले आहेत ते सेम आहे, फक्त चिकन आणि मटन ह्याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे. है ना, छान आहे ना. तिला लास्ट टाइम तुला कोणतं आवडलं होतं? खरडा होता, काळा, काळा आय थिंक तुला काळा आवडला होता. हा तिखट होता. आणि इथे बघू शकता एक एक घास खाल्लाय आणि उचक्या लागलेल्या आहेत. म्हणजे याच्यावरून कळू शकता तुम्हाला की झणझणी तर आहेच. फॅमिली बसलेली आहे तर त्यांनी सुद्धा सुरू केलेलं आहे. मस्तपैकी एन्जॉय करताय सगळेजण. काय विश्रीत, मजा तृप्त, एकदम खुश? तर सगळ्यांनीच मटन वरतीच काम मारायचं होत विचार केला होता, त्यामुळे सगळ्यांनीच मटन घेतलेलं आहे. टेस्ट म्हटलं तर आधी आवडलेली या लोकांनी सुद्धा आधी ट्राय केलेलं होतं. मी त्याही व्हिडिओ सांगितलं होतं की माझी आधी फॅमिली येऊन गेली आणि त्यानंतर आम्ही तिघं आलो होतो. तर आता पुन्हा टेस्ट ट्राय केलेले आहे. एक असं वाटलं टेस्ट आहे तशीच आहे का काही फरक आहे? तशीच आहे ना. विश्रीत तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, आता फक्त कॉन्सन्ट्रेशन जेवणावरती आहे. पण शब्द अपुरे पडतील त्याच्यासाठी, कारण आम्ही सगळेजण नॉनव्हेज लवर आहोत. आणि सगळ्यांनी तर सुरुवात केलेली आहे, मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि मला सुद्धा एवढी भूक लागली आहे ना, तर मी पहिला सुरुवात हा जो पिवळा रस आहे किंवा अळणी रस आहे ना त्यापासून करणार आहे. गरम गरम आहे. एकदम मस्त काळ्या मसाल्यातला रस आहे. हा खूप झणझणीत आहे, खूप म्हणजे खूपच झणझणीत आहे. त्यानंतर काळं मटण, काळं मटण ही तिखटही आहे, टेस्टी आहे. आणि तुम्ही बघू शकता हड्डी लगेच मांसापासून वेगळी झाली आहे. आणि शिजलंही सुंदर आहे. खरडा मटण जेवण अप्रतिम आहे. तुम्हाला जरी चव चाखायची असेल ना तर तुम्ही गुगल सर्च करा. पुण्यात आहे, अजून इतर ठिकाणी सुद्धा यांचे ब्रांचेस ओपन झालेले आहे. तर तिथे जाऊन तरी तुम्ही एकदा तरी ही टेस्ट ट्राय करा असं मी नक्की सांगेल. हा कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे. आधीचा व्हिडिओ सुद्धा हा प्रमोशन व्हिडिओ नव्हता. जस्ट आम्ही आलेलो आणि
एक वेगळा अनुभव आम्ही स्वतः घेणार होतो आणि तो अनुभव मी तुमच्याशी त्या व्हिडिओमध्ये शेअर केला होता. तर तसंच आतासुद्धा मी फॅमिलीबरोबर येणार होते आणि मला असं वाटलं की काहींना वाटलं आहे की तो व्हिडिओ आहे तो प्रमोशन्स व्हिडिओ आहे, प्रमोशन केलेलं होतं मी त्याचं, तर असं काही नाही आहे. तर ती टेस्ट आवडली आहे त्यामुळे मी पुन्हा इथे आलेले आहे आणि पुन्हा ही टेस्ट मला तितकीच आवडली आहे. तर याच्या पुढे सुद्धा जर मी कधी कोल्हापूरमध्ये येईन तर नक्कीच सातबाराला पुन्हा पुन्हा व्हिजिट करत राहीन. मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. तर आता मस्तपैकी मी जेवणावरती तावमध्ये सगळ्यांनी मस्तपैकी सुरुवात केलेली आहे. तर आता मी मस्तपैकी मी सुद्धा छानपैकी आता जेवते. काळं मटण आहे ना ते खूप झणझणीत आहे. गेल्या टायमाला जेव्हा मी खाल्लं होतं ना तेव्हा जरा कमी तिखट होतं, या टायमाला खूपच झणझणीत आहे. आणि अक्षरशः दोन दोन बाटल्या आम्ही पाण्याच्या संपवलेल्या आहेत. तर आपल्याला स्पेशल थालीमध्ये तीन भाकरी येतात, कोणत्याही आपण तीन भाकरी खाऊ शकतो, ज्वारी किंवा बाजरी. तर मला जास्त खाणं झालं नाही आहे, मी एकच भाकरी खाल्लेली आहे ज्वारीची. आणि आता मी राईस खाल्लं आहे, आम्हाला राईस जास्त आवडतो. तर इथे इंद्रायणी तांदळाचा भात मिळतो तर मी तो मागवला आहे आणि मस्तपैकी इंद्रायणी राईस. आपण भातसुद्धा हवा आपल्याला तेवढा आपण स्पेशल थालीमध्ये खाऊ शकतो. आणि आता मी हा जो पिवळा रस आहे, अळणी रस आहे, तर पुन्हा घेतला आहे. हा सुद्धा गरम आहे तर तो टाकून मी मस्तपैकी खाते कारण काळा रस खूप तिखट आहे. राईस बरोबर रस मस्त लागतोय. आणि विभूती काय पिते? पाणी. मी बोलली वेगळ्या पेला दिलाय आणि वेगळ्या पेल्यामधून आता ती रस पिते. तिखट तर भरपूर लागलंय. अळणी रसा सगळेजण आता पित आहेत कारण काळा रस्सा जो आहे ना तो खूप जास्त झणझणीत आहे. हा रडायला आलो. हा स्टाईल ते एवढं तिखट आहे त्यामुळे अळणी रसा खूप छान वाटतो या टायमाला. काळा रस्सा शरू दाखवतोय की त्याचा सुद्धा काळा रस्सा तसाच आहे आणि जो पिवळा अळणी रस्सा आहे ना तो त्याने फिनिश केलाय. तुम्हाला कसं वाटलं? आज तुम्ही खूप वर्ष मिळाला तिकडे पुन्हा एकदा. हा आमचा प्रॉपर व्ह्युअर आहे, तो खरं आहे ते सांगतो. जेवणाचा आस्वाद घेता येत नाहीये. हाऊ करण्यामध्ये चक्कर आला की वाटायला लागली, पाण्याच्या बॉटल संपायला लागल्या. थोडंसं तिखट मला वाटतं खूप ह्यावेळी जास्तच एकदम जाळ मारते. म्हणजे ओठाला वगैरे एकदम गरम गरम होते. म्हणजे साधं पाणी जर प्यायला गेलो की आगाम मारते, इतकं नाही पाहिजे. गेल्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो ना तेव्हा खरंच छान होतं जेवण, आम्ही खूप छान प्रकारे जेवलो होतो. आता एक भाकरी खाल्ली आणि इतकं जाळ झालाय ना. भातासोबत अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणजे थोडासा काळा रसा आणि अळणी रसा बस, आणि तांदूळ अप्रतिम. आणि पूर्णपणे माझी थाली आता बघू शकता, थोडीशी ग्रेव्ही आणि हा हळदीत राहिले आणि बाकी पूर्णपैकी झाला. राईस बरोबर तर अळणी रसा खूप अप्रतिम लागला, खूप मजा आली. तुम्ही सुद्धा या आणि ट्राय करा इथे, नक्कीच तुम्हाला अळणी रसा आणि भात खूप आवडेल. कारण इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि तो असाही खूप छान लागतो. ज्यांना चिकट कोलम वगैरे आवडत असेल ना, चिकट राईस आवडत असेल स्मेलवाला, तर इंद्रायणी राईस एकदम मस्त असतो. तर पावसाळी वातावरण आणि इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्याच्याबरोबर अळणी रसा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि खूप जेवले, मस्त मजा आली. आता छानपैकी जेवण झालेलं आहे. जसं म्हटलं की चव तर तशीच आहे पण आम्हाला ना काळं मटण खूप जास्त तिखट लागलं. कारण आधीचे जे चव होती चव सेमच आहे पण तिखटचं जे प्रमाण आहे ना ते थोडं जास्त असल्यामुळे ना जेवणाची तशी मजा घेता आली नाही. पण जे राईस मी म्हटलं की राईस आणि अळणीर असं अप्रतिम कॉम्बिनेशन झालं आणि ते तर मी भरपूर खाल्लं कारण भाकरी मला जास्त खायला झाली नाही. तर तुम्ही सुद्धा या सातबाराचा अनुभव येता तरी घ्या. ही चव वेगळी आहे जी आपल्याला शहरामध्ये मिळत नाही. जर तुम्हाला हा सातबाराचा व्हिडिओ सुद्धा पहिला व्हिडिओ इतकाच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका की तुम्हाला माझे जे व्हिडिओज येतील नवीन नवीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल.